सद्गुरू तुम्ही हिंदू मंदिरं सरकारच्या ताब्यातून सोडवण्याविषयी बोलत आहात जर असं झालं तर मला वाटतं की व्यवस्थापन कुणीही करू शकतं पण मंदिरातील देवतेच्या संपर्कात कुणी असावं ते पुन्हा ब्राह्मणांकडे जाईल का सद्गुरू मंदिर चालवण्याचा हा एकमेव मार्ग आहे का ओके <laughs> okay. मी त्याबद्दल बोलत नाही आहे आणि मी फक्त भारताच्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की एखादी आध्यात्मिक किंवा जर तुम्हाला त्याला धार्मिक स्थळं म्हणायचं असेल चालवली गेली पाहिजेत तर देशात आणि बऱ्याच भागांमध्ये मूलभूत हक्क आणि जगात जवळजवळ प्रत्येक लोकशाही देशात प्रत्येकजण आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक संस्था त्यांना हव्या त्या प्रकारे चालवू शकतात ज्यांना हवं ते तिथं चालतील ज्यांना नको ते तिथं जाणार नाहीत तर या संदर्भात मंदिरात एखाद्या विशिष्ट समुदायाने पुन्हा याचं नेतृत्व करावं का हा मुद्दा मला वाटतं आपण सोडवलाय द्रविडियन चळवळीमध्ये भारतात समुदायांची रचना ही त्यांच्या त्यांच्या व्यवसायावर आधारित होती जर तुम्ही सुतार असाल तर तुम्ही एक प्रकारचे अर्चक असायचा जर तुम्ही सोनार असाल तर आणखी एक प्रकारचे अर्चक कसायचा जर तुम्ही एक लोहार असाल तर तुम्ही अजून एक प्रकारचे अर्चक असायचा जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही एक प्रकारचे वैश्य असायचा जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही आणखी एक प्रकारचा असायचा जर तुम्ही शासक असाल जर तुम्ही लढवई असाल तर तुम्ही एक प्रकारचे असायचा तर व्यवसायावर आधारित तर काळाच्या ओघात असे समुदाय घडवले गेले असं नव्हतं की लोक व्यवसाय बदलू शकत नसत ते बदलू शकत असत पण दुर्दैवानी कालांतरानी लोक अनफॉर्च्युनेटली वेगळेपणालाच भेदभाव म्हणून ओळखू लागतात आणि त्याला शोषणाचं एक साधन म्हणून वापरू लागतात म्हणून जर तुम्ही हिंदू मंदिरं म्हणत आहात इफ आर साईंग saying... तर मी म्हणतोय हे झालंच पाहिजे त्यांना मुक्त केलंच पाहिजे हिंदू मंदिरं मुक्त केलीच पाहिजेत कारण त्यातला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी बांधील नव्हती ती मंदिरं अस्तित्वाच्या एका विशिष्ट गुणधर्माशी बांधील आहेत देवीची मंदिरं एका प्रकारे बनवली आहेत मंदिर वेगळ्या प्रकारे कृष्णाची मंदिरं एका प्रकारे बनवली आहेत विष्णू मंदिरं सगळी एक प्रकारे ब्रह्माची मंदिरं वेगळ्या प्रकारे आणि सगळ्या प्रकारच्या देवी त्या वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या ती सगळी ऊर्जा केंद्र होती वेगवेगळ्या उद्देशासाठी स्थापली गेली होती तुमच्या मग तुम्ही कोणीही असा तुम्ही तिथे जाऊ शकता आणि त्या देवतेच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळी मंदिरं सांभाळायचे मंदिराच्या देखभालीसाठी भक्तांनी दिलेल्या देणग्यांमुळे कालांतराने मंदिराची संपत्ती वाढत गेली वेल्थ ग्रुप जशी संपत्ती वाढत गेली हळूहळू विशिष्ट समुदायांनी एक प्रकारे आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली कारण तिथे बरीच धनदौलत होती आणि संपत्ती होती म्हणून स्वाभाविकपणे काही लोकांनी तिथं प्रभुत्व गाजवलं ब्रिटिश काळात तुम्ही समजावून घेतलं पाहिजे की हिंदू मंदिरं ब्रिटिश साम्राज्यानं ताब्यात घेतली नव्हती ती ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतली होती एका व्यवसायानं मंदिरं ताब्यात घेतली का की ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या धर्मांमध्ये रस होता नाही कारण त्यांनी पाहिलं तिथं इतकी संपत्ती होती की त्यांनी ठरवलं की त्यांना ताब्यात घेतलंच पाहिजे अठराशे चाळीसमध्ये कारण ही मंदिरं इंग्रज बघत होते त्यांचा ख्रिश्चन समाज तिथे त्यांच्या देशात आणि इथंसुद्धा प्रतिकार वाढला ख्रिश्चन लोक आदिवासी धर्माच्या मंदिराचं व्यवस्थापन करतायत आणि आपण ते स्वीकारू शकत नाही म्हणून त्यांनी मंदिराचा ताबा परत देण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत त्यांनी सगळे दागदागिने असं बरंच काही लुटलं होतं ते इथली जमीन इंग्लंडला घेऊन जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी घेऊन जाऊ शकतील अशा वस्तू लुटल्या काही मंदिरं यातून सुटली बहुतेक मंदिरांनी त्यांचं सोनं हिरे आणि त्यांच्याकडचं सगळं गमावलं प्रचंड प्रमाणात कारण लोक नेहमी दान देत असत फक्त जेव्हा लोक तातडीची परिस्थिती जसं की दुष्काळ किंवा अशी एखादी परिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळी मंदिर ठरवायची त्यांनी किती खर्च करायचा त्या परिस्थितीवर असू द्या आता ते इतिहास जमाय जर आता मंदिरांना मुक्त केलं तर ब्राह्मणांनी परत यावं का अजिबात नाही अशी एक वेळ होती की तुम्हाला सैन्यात असण्यासाठी तुम्ही क्षत्रियच असायला पाहिजे होतं जर तुम्हाला मंदिर सांभाळायचं हवं असेल तर तुम्हाला ब्राह्मणच असायला पाहिजे होतं पण आज तुम्हाला माहिती आहे की भारतीय सैन्यात कुणीही सामील होऊ शकतं तुम्ही कोणत्याही जातीचे धर्माचे किंवा पंथाचे असा म्हणून मंदिरात सुद्धा असंच व्हायला हवं पण त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आवश्यक आहे आणि आम्ही अशा प्रशिक्षण संस्था उभारू शकतो ज्या याचं प्रशिक्षण देतील तर तुमचा धर्म किंवा जात कोणती यानं काही फरक पडत नाही तुम्ही सेवा करू शकता तसंच आपण अशा संस्था निर्माण केल्या पाहिजेत जिथं आपण लोकांना प्रशिक्षण देऊ की शिव मंदिर कसं हाताळलं पाहिजे कृष्णाच्या मंदिरात काय झालं पाहिजे विष्णू मंदिराचा सांभाळ कसा झाला पाहिजे देवी मंदिरात काय झालं पाहिजे so... जो कोणी या प्रक्रिया शिकून परीक्षा पास होईल <laughs> तेच मंदिर चालवतील हो आणि इथं ईशा योग केंद्रात सुद्धा हे एक उत्तम उदाहरण आहे इथं भैरवी देवी एक अतिशय अवघड प्रशिक्षण प्रक्रिया कारण त्यात एक विशिष्ट स्तराचा विधी आहे फक्त स्त्रियाच ते करू शकतात पुरुष फक्त मंदिराच्या बाहेरच्या भागात येऊ शकतात ते आत गर्भगृहात जाऊ शकत नाहीत कारण देवीची प्राणप्रतिष्ठाच तशी केली गेली आहे पण इथं ध्यानलिंग मंदिरात अर्धा महिना चंद्र महिन्यात पुरुष व्यवस्थापन करतात राहिलेला अर्धा महिना स्त्रिया व्यवस्थापन करतात पण ते सगळे ब्रह्मचारी आहेत दोघही ते सगळे भस्म धारण करणारे लोक आहेत कारण ध्यानलिंग भस्म आहे म्हणजे बारा नंबरच्या पलीकडे तो तसा आहे आता इथं जवळपास काळभैरवाचं मंदिर निर्माण केलं जात आहे तुम्ही पाहाल तिथे एक अगदी वेगळ्याच प्रकारचे लोक असतील ते, ते सांभाळायला हो कारण ते फक्त जिवंत लोकांसाठी नाही आहे ते मेलेल्यांसाठी सुद्धा बांधलेलं आहे त्यासाठी वेगळ्या प्रकारची समरसता हवी ते सांभाळण्यासाठी वेगळ्या प्रकारची क्षमता हवी आणि मंदिरात कोण येतं या दृष्टीनं पण इथं सर्व धर्मांचे जातीचे लोक येतात कोणीच त्यांची तपासणी करत नाही की ते कोण किंवा काय आहेत कारण आम्हाला यात मुळीच रस नाहीये की तुमचे वडील काय आहेत आम्हाला फक्त यात रस आहे की तुम्हाला कुठं जायचंय यालाच खरी लोकशाही म्हणतात लोकशाहीचा मूलभूत पायाच हा आहे की तुमचे वडील कोण होते याच्यात आम्हाला रस नाही तुम्ही कोण आहात फक्त यातच आम्हाला रस आहे हीच लोकशाही आहे हाच अध्यात्माचा आधार आहे तुमचे वडील किंवा आजोबा कोण होते याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही ते काही असू द्या पण तुम्ही काय आहात तुम्हाला कुठं जायचे हीच आध्यात्मिक प्रक्रियेची काळजी आहे तर आपली मंदिरं ही काही पूजेची ठिकाणं नव्हती मंदिराची अशी ठिकाणं नव्हती की जिथे एखादा माणूस प्रार्थनेचं नेतृत्व करतो आणि इतर प्रत्येक जण अनुकरण करतो मंदिरात असं कधीच नव्हतं पुजारी फक्त एक प्रक्रिया करायचा त्यासाठी तो तिथं फक्त एक सहायक असायचा तो तिथं कधीच सत्ता गाजवायचा नाही तो कधीच शिकवण किंवा तत्वज्ञान किंवा कोणत्याही प्रकारची सामाजिक चळवळ तिथे करायचा नाही ऑर सोसायटी हे जगाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांना फक्त हिंदू मंदिरं म्हणू नका ती खरं तर अशी मंदिरं आहेत जिथं लोक त्यांच्यात रूपांतर घडवून आणू शकतात लोक स्वतःचं पोषण करू शकतात त्यांच्या आंतरिक विकासासाठी तर मी आत्ता हे म्हणतोय की मशिदी आणि चर्च आणि बाकी सगळं असंच व्हायला पाहिजे समजा ते मशिदीत काय करतात याचा मला एक पैलू आवडतो मी तिथे का जाऊ शकत नाही पण नाही आता हे सगळं विभागलं आहे तुम्ही फक्त इथेच जाऊ शकता ते फक्त तिथेच जाऊ शकतात सुदैवानी आम्ही हे पूर्णपणे बदललंय इथे पुष्कळ लोक येत आहेत बुरखा घातलेल्या स्त्रिया येत आहेत त्यांना ध्यानलिंग आवडतं त्यांना तिथे बसायला आवडतं भैरवी कदाचित त्यांच्यासाठी खूप क्रियाविधी असतात ते फक्त असं बघतात आणि जातात पण त्यांना ध्यानलिंग आवडतं ते तिथं येतात बरेच जण फक्त तीर्थकुंडासाठी येतात सूर्यकुंड आणि चंद्रकुंड काही हरकत नाही आम्ही कोणालाही इथं जायला भाग पाडत नाही एक विशिष्ट प्रकारच यासाठी वेगळ्या प्रकारची समरसता लागते त्याला वेगळ्या प्रकारची समरसता लागते जोपर्यंत एखादा माणूस ज्या मूळ गोष्टीसाठी याची स्थापना केली आहे त्याचे मूलभूत नियम पाळायला तयार असेल आणि मूलभूत निकष जे त्या उद्देशाला मदत करतात प्रत्येक माणसाला फक्त त्या जागेत केवळ प्रवेशाचीच नाही तर गर्भगृहात जाण्याची सुद्धा परवानगी हवी टू दर एखादा माणूस जिथं जन्माला आलाय मग तो काहीही मूर्खपणा म्हणा उच्च जात नीच जात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन यहुदी शीख काहीही असो जर ते एखाद्या विशिष्ट पैलूकडे आकर्षित झाले असतील आणि त्यासाठी आवश्यक त्या तयारीतून जायची त्यांची तयारी असेल तर आज एक संस्था म्हणून ते उभारलं जाऊ शकतं तुम्ही हे समजून घ्यायला हवं की पूर्वी ज्या सामाजिक व्यवस्था संस्था होत्या त्या सगळ्या जाती व्यवस्था म्हणून नकारात्मकपणे चित्रित केल्या गेल्या लोहार समुदाय लोहारांना प्रशिक्षण देत होता एक संस्था म्हणून पण तिलाच लोहार जात बनवली गेली ती एक संस्था आहे दुर्दैवानी असं काहीतरी घडलं आणि सोनारांनी असा अपप्रचार करायला सुरुवात केली की सोनार हे लोहारांपेक्षा श्रेष्ठ आहेत जरी दैनंदिन जीवनात तुम्ही लोहाराशिवाय जगू शकत नसलात पण सोनारांशिवाय नक्कीच जगू शकता हो तर ही उच्च आणि नीचची भानगड नंतर निर्माण झाली मंदिरात असं कधीच नव्हतं हे बघा मंदिर म्हणजे जीवनाचा असा एक विशिष्ट पैलू आहे जो जो भौतिक प्रकृतीच्या मर्यादा ओलांडतो तो, तो लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय लोकांना त्या पैलूचा अनुभव घेण्यासाठी जर तुम्ही भौतिकतेची सीमा पार केली तर तुम्ही जगात निर्माण केलेल्या सर्व सीमा आणि फुटी पार करून जाता ज्या जाती धर्म लिंग यांच्या नावाखाली जो काही मूर्खपणा जगात निर्माण केला गेला आहे हे पहा यासारख्या गोष्टी अनेक मंदिरांमध्ये घडल्या आहेत ते परदेशी लोकांना मंदिरात प्रवेश देत नाहीत पण असा एक काळ होता जेव्हा भारतात असे फलक असायचे जिथे लिहिलेलं असे भारतीय आणि कुत्र्यांना या ठिकाणी ना प्रवेश नाही त्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून तुम्ही तुमच्या मंदिरांमध्ये फलक लावले की परदेशी लोकांना प्रवेश नाही ही तुमची छोटी प्रतिक्रिया होती आणि हे पण खरं होतं की लोक मंदिरं अशुद्ध करायला यायची असे कितीतरी प्रसंग झालेत की ते मंदिरात यायचे थुंकण्यासाठी अशा अनेक घटना जिथे त्यांना हेतुपुरस्सर मंदिरात लघवी करायला यायचे पण तो गुलामीचा काळ होता तो आता नाहीये आज जर परदेशात जन्मलेल्या व्यक्तीला मंदिरात यायचं असेल ते येत आहेत कारण खरंच त्यांना इथे यायचंय घाण करण्यासाठी नाही त्याचा अपमान करण्यासाठी नाही ते खरंच येत आहेत कारण त्यांना त्याचा अनुभव घ्यायचा आहे तर राष्ट्रीयत्व लिंग जात पंथ काहीही फरक पडत नाही कारण हा एक पैलू आहे मंदिर एक असा पैलू आहे जिथे तुम्ही संवाद साधता जे तुमच्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे त्याच्याशी हे प्रत्येक माणसासाठी आहे फक्त कार्यकारी मंडळासाठी नव्हे फक्त वापरासाठीच नाही तर गर्भगृहाच्या संपर्कात येण्यासाठी सुद्धा हे प्रत्येकासाठी खुलं आहे मला हे पाहायला आवडेल की इथे अनेक अर्चक मा होत्या ज्या मुळच्या आफ्रिकन आहेत आता इथे जगभरातले सगळे लोक आहेत काही अमेरिकेतून काही भारतातून मला सगळ्या प्रकारचे <laughs> अर्चक बघायला आवडतील कदाचित चीनी जपानी इकडचे तिकडचे सगळे हे फार महत्वाचं आहे हे फक्त मंदिरासाठीच महत्त्वाचं आहे असं नाही हे मानवतेसाठी पण महत्त्वाचं आहे की कसलाच भेदभाव न करता प्रत्येकजण आपल्या प्रगतीची इच्छा बाळगू शकतो प्रत्येकजण आत्ता आपण आहोत त्याच्या पलीकडच्या पैलूंना स्पर्श करण्याची इच्छा ठेवू शकतो हेच कारणे मी मंदिरांना सरकारी तावडीतून सोडवण्याबद्दल बोलतोय कारण ते अजूनही इतिहासाच्या एका गचाळ भागात अडकून पडलेत आता वेळ आली आहे ते खोडून टाकण्याची आणि विशाल भविष्य उभारण्याची